ब्रोकली पोटैटो कटलेट। ब्रोकली पोटैटो कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे व्यवस्थित कापून घ्यावेत। त्यानंतर ब्रोकली सुद्धा बारीक बारीक कापून घ्यावी। आता या दोनही भाज्या कुकर मध्ये शिजवत ठेवाव्यात व यात थोडं मीठ सुद्धा घालावं। बाजूला दुसऱ्या भांड्यात कॉर्न उकळत ठेवावेत आणि हे कॉर्न शिजल्यावर यातलं पाणी काढून टाकावं। आपल्या दोनही भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत। आता यातलं पाणी काढून टाकावं व हे थंड करत ठेवावं। आता भाजीमध्ये हे कॉर्न सुद्धा घालावेत आणि अशा प्रकारे हे मिश्रण दाबून घ्यावं। हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं म्हणजे कुठल्याही भाजीच्या गुठळ्या राहणार नाहीत। आता या एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये रवा घालून घ्यावा व हे पुन्हा एकदा एकजीव करावे। आता यात थोडस लाल तिखट घालावं। त्यानंतर यात चाट मसाला सुद्धा घालावा। त्यानंतर यात जिरा पावडर आणि मीठ सुद्धा घालावं आणि हे सगळं घालून झाल्यावर आता यात थोडा चाट मसाला घालावा। चवीसाठी थोडीशी साखर घालावी आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं। आता आपण ह्या तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट बनवून घेऊया। आपले कटलेट्स तयार झालेले आहेत। आता एका गॅसवर तेल गरम करत ठेवावं व हे तेल गरम झाल्यावर हे कटलेट अशा प्रकारे व्यवस्थित तेलात तळून घ्यावं। हे कटलेट्स दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत। आता आपले हे कटलेट्स व्यवस्थित गोल्डन ब्राउन झालेले आहेत। तेव्हा अशा प्रकारे कालथ्याच्या सहाय्याने व्यवस्थित यातलं तेल निथळून घ्यावं आणि एका भांड्यात काढून घ्यावं। आपले ब्रोकली पोटॅटो कटलेट्स तयार झालेले आहेत।